30 मे रोजी वानखेडे स्टेडियम मध्ये किंग्स 11 पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी आयपीएल ची मॅच रंगली होती. चेन्नईला हरवून पंजाबचा संघ फायनल मध्ये धडक देणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आणि त्याचवेळी वानखेडेच्या गरवारे पॅव्हिलियन मध्ये एक खळबळजनक प्रकार घडत होता. किंग्ज 11 पंजाब टीमची सहमालकीन प्रीती झिंटा आणि मालक नेस वाडिया यांच्यामध्ये. सामना सुरू असतानाच रात्री 9 सुमारास नेस वाडियानं प्रीती झिंटाचा हात पकडून तिला खाली खेचलं. तिला शिवीगाळ करून त्यानं धमकवायला सुरुवात केली. हा प्रकार थांबव असं प्रीती त्याला विनंती करत होती, पण स्टेडियम मध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या समोरच नेसनं तिची छेडछाड सुरूच ठेवली. प्रीतीनं याबाबत बीसीसीआय कडे तक्रारही नोंदवली. या प्रकरणी आता तब्बल 13 दिवसानंतर प्रीती झिंटानं शुक्रवारी रात्री मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354, 509 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. प्रीतीच्या तक्रारीवरून पोलीस आता नेस वाडिया यांची चौकशी करणार असून प्रत्यक्षदर्शींचे जबाबही घेतले जाणार आहेत. शिवाय तिथलं सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासणार आहेत. दरम्यान उद्योगपती नेस वाडिया यांनी स्वतःवरील आरोपांचं खंडन केलंय. या तक्रारीनं मला धक्का बसलाय, माझ्या विरुद्धचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत, असा खुलासा नेस वाडिया यांनी केलाय. तर पोलीस तक्रार केल्यानंतर प्रीती झिंटानं फेसबुक आणि ट्विटरवरून आपली बाजू मांडलीय. माझ्यासाठी हा सर्वात कठीण काळ आहे. मी एवढी श्रीमंत नाही की पॉवरफुलही नाही. 15 वर्षात बॉलिवूडमध्ये काम करताना कधीही अशी वेळ माझ्यावर आली नाही. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही, तर स्वतःचं संरक्षण करणं एवढाच माझा उद्देश आहे, असं तिनं सांगितलं. दरम्यान या हाय प्रोफाईल छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट, बॉलिवूड, उद्योग, राजकीय वर्तुळातही खळबळ उडालीय. प्रीती झिंटाने नेस वाडिया के खिलाफ विनय भंग की तकरार की है, उसमें क्या तथ्य है मुझे पता नहीं, मगर होम मिनिस्टर ने उसकी छाननी करनी चाहिए. राज्य महिला आयोगानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय. येणाऱ्या 24 तासांमध्ये FIR लॉज झालेला आहे, त्याच्यामध्ये 354, 509, 504, 506 सारखे सेक्शन्स वाडियावरती लावण्यात आलेले आहेत, तर त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी ही आमची अपेक्षा आहे. या प्रकरणी आता नेस वाडिया यांना अटक होणार का, पोलीस हे हाय प्रोफाईल प्रकरण छेडछाड प्रकरण कसं हाताळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.